नामदेव पवार, वय 45. सर तुम्हाला काय काय त्रास होता आणि तुम्ही हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरमध्ये कशासाठी आलं होतं? तुम्हाला काय वेदना होती? मॅडम माझं चालायला येत नव्हतं, बसायला येत नव्हतं, बाथरूममध्ये जायला येत नव्हतं, अंगावर भीक पडली होती. काय झालं होतं तुम्हाला? भीक पडली होती, भिंत पडली होती अंगावर काम करताना. काम करता मग त्याच्याने काय झालं होतं तुम्हाला? कमर काय नव्हतं, चालायला येत नव्हतं, तीन चार दिवस. हां, त्या दवाखान्यात नेला, त्या दवाखान्यात एक्सरे केला, कॅनिंग केला, ती म्हणली ऑपरेशन करायला लागते आशाला, ती वाटेबल. मग आमचं दिरानं काय म्हणलं, थांब चौकशी करू बाहेर कुठं तर तिथं नेऊ म्हणता नाही तर चौकशी केल्यावर इथं आलं, इथं आल्यावर फरक पडले, चालायला येते. आता खूप त्यांची त्यांना बाथरूमला जाते ती येते, ती त्यांचं त्यांना येते, जेवायला येते ती त्यांना. त्यांनी एकदम झोपून होते जेव्हा उपचारला आले होते, आता पूर्णपणे त्यांचे त्रास कमी झालेला आहे. मग तुम्हाला ह्या ट्रीटमेंटबद्दल काय वाटतं? तुम्हाला माहिती होती ह्या ट्रीटमेंटची, असले प्रकारची उपचारची? बरं झालं म्हणून तर आहे. तुम्हाला असले उपचारची आधी माहिती होती का? नाही. ह्याच्या आधी बिना गोळी बिना इंजेक्शन असं विचार केला होता का कधी तुम्ही की पेशंट बरं होऊ शकतो? मग तुम्हाला आता लोकांना काय सांगू वाटतंय असं ज्या पेशंट आहे? लोक म्हणत होती मरत होतं वाचून आले, कुठे दवाखाना दाखवा आम्ही पण जातो असं म्हणते ती पब्लिक आम्हाला. घरी गेल्यावर सगळी हसायला ते, आता गेल्यावर कसं गेलं, कसं आलं, आता कसं फिरायला आलं, ह्यानं वाचत नाही आता गेलं ह्यानं म्हणून सांगत होती लोक. आता यांना बघून हसते ती लोक, चालायला ती मग आम्हाला बघून अजून पेशंट यायला ते. तुम्हाला ट्रीटमेंटचं पूर्णपणे समाधान वाटतं? हां, समाधान वाटतं. आणि जे ॲडमिटची सुविधा उपलब्ध होती, तुम्ही ते ॲडमिट होऊन उपचार घेतला, ते कसं वाटलं तुम्हाला? ती पण समाधान वाटले बाबा, बरं वाटलं. ठीक आहे, धन्यवाद.